ऑलराइट सो गाइस दिस इज आवर सेकंड ब्लॉग मतलब डे टू एंड टाइम की बात करते हुए टाइम बता देता हूँ सो 11 बज रहे एंड वेरी गुड मॉर्निंग रात को लेट सोए लास्ट ब्लॉग में देखा हम लोग 1 बजे पहुँचे एंड 2-3 बजे कुछ सोए सो अभी सुबह के 11 बज रहे डे सेकंड मतलब 12 तारीख है कल मॉम डैड का एनिवर्सरी होने वाला है और मॉम डैड आज निकले मुंबई से सो आज का कुछ बोलते ना प्लान नहीं किया स्केड्यूल कि क्या करना है बट अभी सबसे पहला जाके कुछ खाने को लेके आते नाश्ता करते उसके बाद फिर देखते कि कुछ लाइक आसपास अगर जा सकते बारिश तो अभी है नहीं अगर बारिश नहीं रही तो आसपास फोटोज और वीडियोस निकालने फिर कोई जगह दिखाने के लिए आपको जाएंगे सो अभी सीधा निकलते एंड कुछ तो खाने को लेके आते दुकान से मिला एंड पूरा यूजेंसी ऐसा गोली भर के दिया जो सही नहीं था एंड अभी जस्ट अंकल हम लोग को बोल रहे थे कि गाँव में आज फेस्टिवल है पेंडूर करके तो अभी जो लोग को नहीं मालूम ये एक लाइक फेस्टिवल रहता है आप लोग को मैं दोपहर को वापस मिलूंगा पहले ये सामान का जो भी है क्लियर करता हूँ घर पे जाता हूँ थोड़ा सा ग्रूमिंग करेंगे दाढ़ी वीढ़ी करेंगे बाल सेट करेंगे नहा के फ्रेश होकर आपको वापस मिलता है और प्रॉपर आज वो फेस्टिवल के बारे में ब्लॉग बनाएंगे शिरप्या कशी पडत्यात हर नवानी झालिया बादानी झालिया बादाने वाऱ्या संग घेती सुंद वाऱ्या संग घेती सुंद डप्प संग वाज झाल आजूबाजू झाड तुड बघाया वागली शर्यत लागली रामा शर्यत लागली शर्यत लागली तो गाइस एट लास्ट हम लोग निकल गए मतलब मेरा तो पर्सनली दिल ही नहीं था बिकॉज इतना हैपनिंग वो फेस्टिवल है बहुत मजा आ रहा था हम लोग ने बहुत बहुत इंजॉयमेंट किया फर्स्ट टाइम बोलते ना दिल से कोई फेस्टिवल इंजॉय करने मतलब गाँव में बोल रहा हूँ मुंबई में तो होते रहते हैं एंड अभी जमीला भी लाया था वहाँ पे बिकॉज प्रमोशन इज वेरी इंपॉर्टेंट एंड अभी ललित और अक्षय ललित और वरुण घर पे गए तो हम लोग भी घर पे जा रहे हैं थोड़ा खाना खा लेंगे उसके बाद मैं भी आपको मैंने जैसा बोला लास्ट में वीडियो के थोड़ा बहुत इन्फॉर्मेशन बताऊँगा ये फेस्टिवल के बारे में और दिल से बोल रहा भाई इतना हैपनिंग था और मेरे इंस्टाग्राम पे एकदम कड़क रील भी डाला है ये फेस्टिवल का मतलब पेंडूर फेस्टिवल का सो जाके चेकआउट करो कैसा लगा अच्छे तेरे को एकदम मज़ा आ रहा है हाँ फर्स्ट टाइम दिल से बोल रहा था बहुत मज़ा आया मतलब दिल भी नहीं कर रहा था आई डोंट इवन नो कि इतना टाइम हो गया 4:30-5 बजे हम लोग 2 बजे से आए थे बहुत मज़ा आया भाई तो अभी वापस मिलता आपको मतलब थोड़ा नाश्ता या फिर खाना खाएंगे और आपको वापस ऑलराइट सो गाइस अभी शाम के 6 बज रहे हैं यहाँ का फेस्टिवल जो तो ऑलमोस्ट हम लोग ने लाइक एंटरटेन हो गए एंजॉय किया एंड अभी आपको थोड़ा बहुत ये फेस्टिवल के बारे में लाइक मराठी में इन्फॉर्मेशन देता है खूब लोग का असेल ऑलरेडी मला फॉलो करते बट ह्या फेस्टिवलला मी फर्स्ट टाइम गावी येऊन अनुभवले तर तुमचं नाव काय सर गणेश अनपट गणेश सर और उनके साथ अपने सब फ्रेंड्स है उमेश भोसले उमेश भोसले नितिन गिरी गोसावी आविष्कार जगताप विक्रम भोसले भूषण भोसले गणेश गायकवाड ये सगळे आपले मित्र परिवार आहे पहिल्यांदाच आपण भेटलोय
तर या म्हणजे फेस्टिवल बद्दल सर काय एक्झॅक्टली गणेश सर माहिती आहे, कारण आमच्यासाठी हे फर्स्ट टाइम होतं, आम्ही येऊन स्वतः बघितलं, आपण ऐकत होतो एवढ्या दिवस, तर काय माहिती आहे आणि म्हणजे ही प्रथा काय एक्झॅक्टली? ही प्रथा म्हणजे सर्वप्रथम आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले बावधन हे गाव आहे, बावधन हे गाव पश्चिम महाराष्ट्रात बगाडासाठी प्रसिद्ध आहे. बरोबर. आणि प्रसिद्ध बगाड हे फक्त बैला निवडलं जातं, त्यामुळे आमच्या गावामध्ये जवळपास 700 ते 800 बैल असतात. हा, हे आमचा बेंदूर म्हणजे हा सगळ्या आमच्या गावाचा सर्वात मोठा सण असतो. बगाडानंतर बगाडा खालोखाल बेंदूर हा सगळ्यात मोठा असतो. आमच्या गावामध्ये बैलांची खूप मोठी परंपरा आहे, म्हणजे खूप मोठे मोठे दिप्पाड बैल पश्चिम महाराष्ट्रात कुठे नसतात, बाहेरून महाराष्ट्रातील लोक बघायला येतात खास बैल. हा, आणि बेंद्राची सुरुवात सकाळी 11 वाजल्यापासून ते अजून चालूच आहे, तुम्ही बघताय. खूप म्हणजे खूप चढाओढ असते बैलांच्या बाबतीत. बैलांच्या बाबतीत म्हणलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणतं गाव प्रसिद्ध असेल तर हे बावधन गाव हेच प्रसिद्ध आहे. खूप सारे युट्यूबवर व्हिडिओज मी बघितले, पण आज पहिल्यांदा समोरून अनुभवले. आणि लाईक किती वेळ असतं किंवा वर्षातून एकदाच हे सण? बेंदूर हा वर्षातून एकदाच असतो बैलांचा आमचा सण, पण त्याच्याबरोबर खास बेंद्रापेक्षा आमचं महत्वाचं म्हणजे जे वर्षातून एकदाच येतं जे बगाड, बावधनचं बगाड. बरोबर. त्या बगाडामुळे आमच्या गावाला एक वैशिष्ट्य मान आहे, म्हणजे बैलांच्या बाबतीत असो किंवा बगाडाच्या बाबतीत असो, हा सगळ्यात म्हणजे मोठा मान आमच्या गावाला आहे. फक्त बावधन गावात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्ध बगाड आमच्या गावचं बावधन गावचं आहे. जैसे गणेश सरने बताया, मतलब ये बोलते ना एक ऐसा विलेज है सिर्फ वो एक फेस्टिवल के लिए फेमस है, और बहुत लोग जानते होंगे, नहीं जानते होंगे तो यूट्यूब पे वीडियो देखना, अपना वीडियो भी शेयर करना. तर गणेश सर मनापासून धन्यवाद, आणि खूप बरं वाटलं तुमच्या गावी येऊन पहिल्यांदा सगळं बघण्यात. नेक्स्ट इयर आपण बगाडचं पण कव्हर करूया, आपण नक्कीच भेटूया. चला, थँक्यू. JP ऑन टू मीन्स तुम्हाला शेअर करेन मी लिंक, आणि तुम्ही सगळे शेअर करा नक्की. थँक्यू. असं करा कॅमेरामध्ये. कशी नाचे